विद्यार्थी मित्र हो नमस्कार मी एल डी ढगे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडसाठी व्हिडिओ सिरीज सुरू करीत आहोत युनिट क्रमांक एक सुरक्षितता व हँड टूल्स मधील लेसन क्रमांक एक याबद्दलची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपला पहिला लेसन आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची रचना व इलेक्ट्रिशियन ट्रेडचे व वा वायरमन ट्रेडचे महत्व हा लेसन संपल्यानंतर आपण सर्वजण या पाठातील प्रत्येक बाबीचं विवेचन करण्यास सक्षम होणार आहात यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा परिचय व वा इलेक्ट्रिशियन वायरमन ट्रेडची व्याप्ती आणि संधी आपण जाणून घेणार आहोत औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते विशेषतः कुशल मनुष्यबळाची स्थापना करण्यात महत्वाचे योगदान देण्याचे कार्य करते भारतासारख्या विकसनशील देशात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशिक्षण मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रेनरशिप महानिदेशालय दिल्ली डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग डी मार्फत चालवले जातात औद्योगिक क्षेत्रात विविध कारागिरांची गरज भासते यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे हा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय व्यावसायिक परिषदेच्या अंतर्गत चालवला जातो ज्याला आपण एन सी व्ही टी नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग दिल्ली असं म्हणतो व्यावसायिक प्रशिक्षण प्रसारित करण्यासाठी एन अंतर्गत दोन अभ्यासक्रम अग्रक्रमाने चालवले जातात एक आहे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना ज्याला आपण सिटीएस क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम म्हणतो दुसरी आहे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ज्याला आपण एटीएस अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम असं म्हणतो डीजीटी डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्या मार्फत आपली ही पूर्ण ट्रेनिंग स्कीम चालवली जाते त्याच्यानंतर एन सी व्ही टी यांच्या अंतर्गत आपल्याला ज्याला आपण म्हणतो नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग यांच्या मार्फत एटीएस आणि सीटीएस ह्या दोन पद्धती चालवल्या जातात एकाला म्हणतो आपण क्राफ्टम ट्रेनिंग स्कीम आणि दुसऱ्याला म्हणतो आपण अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम सीटीएस च्या अंतर्गत संपूर्ण देशभर आय टी आय ज्याला आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं म्हणतो आय टी आय च्या द्वारा इलेक्ट्रिशियन व वायर ट्रेडचे चे अभ्यासक्रम चालवले जातात भारत सरकार श्रम मंत्रालय यांच्या एप्रिल दोन हजार सोळाच्या वार्षिक अहवालाप्रमाणे भारतामध्ये सध्या दोन हजार दोनशे त्र्याण्णव सरकारी म्हणजे ज्याला आपण गवर्नमेंट आय टी आय असं म्हणतो आणि दहा हजार आठशे बारा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्याला आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असं म्हणतो असे एकूण तेरा हजार एकशे पाच टोटल या ठिकाणी भारतामध्ये आयटीआय आहेत देशात बहुतेक औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रम मंत्रालयाच्या आधिपत्याखाली असलेल्या डायरेक्टर ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग ज्याला आपण डी जी ई टी असं म्हणतो आणि यांच्या कार्यक्षेत्रात या येत असतात आता प्रशिक्षण योजना शिल्पकार प्रशिक्षण योजना कशी चालते याबद्दलची आपण माहिती पाहू सी टी एस ज्याला आपण क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम असं म्हणतो औद्योगिक प्रशिक्षणासाठी एकशे बत्तीस व्यवसाय इंजिनिअरिंग व नॉन इंजिनिअरिंग निवडण्यात आलेले आहेत त्यांचा कालावधी एक व काला दोन वर्षाचा असून प्रवेशासाठी आठवी दहावी व बारावी पास असणे आवश्यक आहे प्रवेशाची प्रक्रिया ही दरवर्षी जुलै महिन्यामध्ये पूर्ण केली जाते दरवर्षी परीक्षा या जुलै व वा जानेवारी महिन्यामध्ये घेतल्या जातात परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन असून परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले जातात दोन हजार सतरा पासून इलेक्ट्रिशियन व वा वायरमन साठी के एफ लेवल फाईव्ह व वा वायरमन साठी लेव्हल फोर लागू करण्यात आलेले आहे हा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर एनटीसी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे डीजीटी कडून आपल्याला मिळते कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर एन टी सी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे डीजीटी कडून आपल्याला दिले जाते तर ह्या ठिकाणी कालावधी किती वर्षाचा आहे सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी कालावधी आहे एक वर्ष व दोन वर्ष अशा पद्धतीचा कालावधी आपल्याला या ठिकाणी असणार आहे प्रवेशाची पात्रता आठवी दहावी आणि बारावी पास असणं आवश्यक असणार आहे प्रवेशाची प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यामध्ये पार होते म्हणजे जेव्हा आपला दहावीचा निकाल लागतो त्याच्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया ही आय टी आय मध्ये सुरुवात होते परीक्षेचा पॅटर्न हा वार्षिक आहे परीक्षा कोण घेते एन सी व्ही टी ज्याला आपण म्हणतो नॅशनल काउन्सिल व्होकेशनल ऑफ ट्रेनिंग त्यानंतर परीक्षा केव्हा होतात जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये जुलैमध्ये रेग्युलर परीक्षा होतात आणि जानेवारीमध्ये सप्लिमेंटरी सिलेबस कसा असतो एन सी व्ही टी एन एस क्यू एफ लेवल फाईव्ह आणि फोर साठी लागू आहे हा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला सर्टिफिकेट डीजीटी कडून मिळत अशा पद्धतीच्या आपल्या ह्या योजनेमध्ये लाभ घेता येतो पुढची योजना आहे एटीएस ज्याला आपण म्हणतो अप्रेंटिसिप ट्रेनिंग स्कीम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या गव्हर्नमेंट किंवा खाजगी आस्थापनामध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये एक वर्ष दोन वर्षाची अप्रेंटिस अप्रेंटिसशिप ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट नुसार पूर्ण करता येते अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर एन टी सी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे डीजीटी कडून आपल्याला दिलं जाते त्यानंतर पास आऊट झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या वेग क्षेत्रात नोकरीच्या संधी प्राप्त होतात म्हणजे ह्या ठिकाणी आय टी आय पास झाल्याच्या नंतर आपल्याला अप्रेंटिसशिप करता येते एकोणीसशे एकसष्ट नुसार त्यानंतर अप्रेंटिस पूर्ण झाल्याच्या नंतर ऑल इंडिया अप्रेंटिसशिप टेस्ट घेतली जाते आणि अप्रेंटिसशिपचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला दिले जाते त्यानंतर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठेही नोकरीची संधी प्राप्त असणार आहे आता आपण पाहू औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची रचना कशी असते ज्याला आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं म्हणतो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून प्राचार्य हे पद असते त्यांच्या अधिपत्याखाली उपप्राचार्य हे पद असते आणि उपप्राचार्यांच्या अधिपत्याखाली गटनिदेशक प्रबंधक भांडारपाल वसतीगृह अधीक्षक आणि अप्रेंटिस ऍडवायझर ही, ही पदे असतात तर प्रत्येक पदांची कार्यवाही कशा पद्धतीनं चालते याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहू गट निदेशक यांच्या आधिपत्याखाली व्यवसाय निदेशक ड्रॉइंग निदेशक गणित निदेशक मेंटेनन्स निदेशक आणि शिपाई ही, ही पदे असतात त्यानंतरचं पद आहे प्रबंधक प्रबंधकांच्या अधिपत्याखाली वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक सिपाई ही पदे असतात पुढचं पद आहे भांडारपाल भांडारपाल यांच्या आधिपत्याखाली सहाय्यक भांडारपाल भांडार परिचर आणि शिपाई अशा पद्धतीची पदे असतात त्यानंतरच आहे वस्तीग्रह अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली लिपिक सिपाई अशा पद्धतीचे पद असतात त्यानंतर आहे अप्रेंटिस ऍडवायझर यांच्या अधिपत्याखाली अप्रेंटिस सर्वेअर कनिष्ठ लिपिक शिपाई ही पदे असतात आणि हा चार्ट आपल्या समोर दिसत आहे आता या ठिकाणी आपण पाहू इलेक्ट्रिशियनच्या कामाचं स्वरूप कसं असणार आहे याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया जागतिकीकरण व खुल्या आर्थिक धोरणांचा स्वीकार केल्यामुळे स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी उच्च गुणवत्ता व उत्तम कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे ते जोपासण्यासाठी सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक व्यवसायामधून प्रशिक्षण सुरू करण्यात आले त्या सर्व व्यवसायामधील हा एक आपण शिकत असणारा व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रिशियन व वा वायरमन प्रशिक्षणार्थ्यामध्ये त्यांची महत्वाकांक्षा व एक व्यावसायिक म्हणून आपली ओळख सांगणारा हा कोर्स म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन होय आता आपण पाहूया इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेड शिकत असताना आपणास कोणकोणत्या बाबी शिकावयास मिळणार आहेत त्यातील पहिली बाब आहे सेफ्टी प्रॅक्टिस आता ह्या ठिकाणी सेफ्टी प्रॅक्टिस पाहत असताना सेफ्टी कशाला म्हणतात सेफ्टीचा वापर का करावा लागतो कोणकोणत्या पद्धतीच्या सेफ्टी असतात ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन आपल्याला सेफ्टी प्रॅक्टिस या चॅप्टरमध्ये होणार आहे त्यानंतर दुसरी बाब आपल्याला माहीत होणार आहे हँड है, टूल्स म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनला काम करत असताना कुठल्या कुठल्या हँड टूल्सचा वापर करावा हो लागतो कोणकोणत्या प्रकारचे हँड टूल्स असतात त्याचा ठराविक ठिकाणी कुठला वापर करावा लागतो ह्या बाबींचं मार्गदर्शन हँड टूल्स ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मिळणार आहे तिसरं आहे कंडक्टर इन्सुलेटर्स जॉईंट्स आणि सोल्डरिंग म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचं काम करत असताना या ठिकाणी कंडक्टर्स म्हणजे काय इन्सुलेटर म्हणजे काय जॉईंट्स म्हणजे काय जॉईंट झाल्याच्यानंतर सोल्डरिंग म्हणजे काय ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये प्राप्त होणार आहे पुढची बाब आपल्याला शिकायला मिळणार आहे बेसिक इलेक्ट्रिकल्स बेसिक इलेक्ट्रिकल ह्या चॅप्टरमध्ये करंट कशाला म्हणतात व्होल्टेज कशाला म्हणतात रेजिस्टन्स कशाला म्हणतात पॉवर कशाला म्हणतात फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन बेसिक इलेक्ट्रिकल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे पुढची बाब आपल्याला शिकायला मिळणार आहे मॅग्नेटिझम ज्याला आपण चुंबक म्हणतो मॅग्नेटिझमचा वापर इलेक्ट्रिसिटीमध्ये कशासाठी केला जातो इलेक्ट्रिसिनेटिझम वर कशा पद्धतीनं आधारित आहे ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन मॅग्नेटिझम या चॅप्टरमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आहे कॅपॅसिटर कॅपॅसिटर कशाला म्हणतात कॅपॅसिटरचा वापर इलेक्ट्रिसिटीमध्ये कशासाठी करतात पावर फॅक्टर म्हणजे काय ह्या सर्व बाबीचं मार्गदर्शन आपल्याला ह्या कॅपॅसिटर चॅप्टरमध्ये प्राप्त होणार आहे त्यानंतर पुढची बाब आहे ए सी सर्किट एसी सर्किट कशाला म्हणतात डी सी सर्किट कशाला म्हणतात ए सी सर्किटमध्ये इंडक्टन्स काय आहे कॅपॅसिटन्स काय आहे रेजिस्टन्स काय आहे ह्या सर्व बाबीचं मार्गदर्शन आपल्याला ए सी सर्किटमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर आहे थ्री पेज ए सी सर्किट एसी सिंगल फेज सर्किट सारखंच एसी थ्री फेज सर्किट आहे थ्री फेज कशाला म्हणतात थ्री सर्किट सर्किटमध्ये इंडक्टनचं कार्य काय आहे कॅपॅसिटीचं कार्य काय आहे ह्या सर्व बाबीचं मार्गदर्शन आपल्याला थ्री फेज एसी सर्किटमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे सेल्स व बॅटरी सेल्स कशाला म्हणतात बॅटरी कशाला म्हणतात इलेक्ट्रिसिटीमध्ये सेलचं कार्य काय आहे बॅटरीचं कार्य काय आहे ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन सेल्स व बॅटरीमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यापुढं बेसिक वायरिंग प्रॅक्टिस बेसिक वायरिंग कशाला म्हणतात त्याची प्रॅक्टिस कशी करावी लागते त्याचे कनेक्शन्स कसे करावे लागतात कनेक्शनचे प्रकार कोणचे आहेत ह्या सर्व बाबी बेसिक वायरिंगमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे त्या पुढची बाब आहे वायरिंग इन्स्टॉलेशन बेसिक वायरिंगमध्ये कनेक्शनचे प्रकार शिकल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये घरामध्ये इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये वायरिंगचं इन्स्टॉलेशन कशा पद्धतीनं केलं जातंय याची माहिती आपल्याला वायरिंग इन्स्टॉलेशन ह्या चॅप्टरमध्ये प्राप्त होणार आहे पुढची बाब आहे आर्थिंग आर्थिंग कशाला म्हणतात आर्थिंगचं कार्य काय आहे अर्थिंग कशी असते अर्थिंगचे प्रकार कोणचे आहेत प्लेट अर्थिंग कशाला म्हणतात पाईप अर्थिंग कशाला म्हणतात हे आपण आर्थिंग या चॅप्टरमध्ये प्राप्त करणार आहोत त्यानंतर पुढची बाब आहे एल्युमिनेशन एल्युमिनेशन म्हणजे काय ज्याला आपण प्रकाश म्हणतो ह्या चॅप्टरमध्ये बल्बचे प्रकार प्रकार कोणकोणते आहेत बल्बचे इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने केलं जात आहे कशाला म्हणतात इनकॅन्डिशन्ट लॅम्प कशाला म्हणतात सोडियम व्हेपर लॅम्प कशाला म्हणतात मर्क्युरी व्हेपर लॅम्प कशाला म्हणतात ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन आपल्याला एल्युमिनेशन ह्या चॅप्टरमध्ये होणार आहे पुढचा चॅप्टर असणार आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रिसिटीमध्ये कार्य करत असताना वेगवेगळ्या बाबींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत करंट कशाला म्हणतात व्होल्टेज कशाला म्हणतात रेजिस्टन्स कशाला म्हणतात पॉवर कशाला म्हणतात फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात हे आपण पाहिल्याच्या नंतर त्याची मोजमाप कसं केलं जातंय हे सगळ्या बाबी मेजरिंग मध्ये आपण पाहणार आहोत पुढची बाब आहे डोमेस्टिक अप्लायन्सेस डोमेस्टिक मध्ये घरगुती उपकरणं कशी असतात घरगुती उपकरणांचा वापर कशा पद्धतीने केला जातो त्याचे प्रकार कोणकोणचे आहेत ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन डोमेस्टिक अप्लायन्सेस ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला होणार आहे पुढचा चॅप्टर असणार आहे ट्रान्सफॉर्मर हा ट्रान्सफॉर्मर कसा असतो इलेक्ट्रिसिटीमध्ये ट्रान्सफॉर्मरचं उद्देश काय आहे ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरला जातो ट्रान्सफॉर्मरचे तत्व कोणते आहे ह्या सगळ्या बाबी ट्रान्सफॉर्मर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे ह्याच्या पुढची बाब आपण पाहणार आहोत डी सी जनरेटर डीसी सी जनरेटर कशाला म्हणतात डी सी म्हणजे काय जनरेटरचे प्रकार कोणकोणचे असतात याचा वापर होना रहे, या ठिकाणी काय होणार आहे ह्या सर्व बाबीचं मार्गदर्शन डी सी जनरेटरमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर पाहणार आहोत डी सी मोटर डी सी मोटर कशी चालते कुठल्या सप्लायवर चालते डी सी प्रकार कोणचे आहेत सिरीज कशाला म्हणतात कंपाऊंड कशाला म्हणतात शेंट कशाला म्हणतात ह्या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन डी सी मोटरमध्ये आपल्याला होणार आहे त्यानंतर पुढची बाब आहे ए सी थ्री फेज मोटार ए सी मोटर कशाला म्हणतात थ्री फेज मोटर कशाला म्हणतात त्यांचा वापर कुठं कुठं करतात आपल्या घरात जी मोटर असते ती कुठल्या प्रकारामध्ये मोडते इंडस्ट्रीमध्ये जे असणाऱ्या मोटर्स आहेत ते कोणत्या प्रकारात मोडतात ह्याचं मार्गदर्शन ए सी थ्री फेज मोटरमध्ये होणार आहे त्यानंतर पुढची बाब आहे ए सी वाइंडिंग वाइंडिंग म्हणजे काय ए सी म्हणजे काय आता आपण थ्री फेज मोटर, मोटर, मोटर पाहिले तर थ्री फेज मोटरमधली वाइंडिंग आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे त्याचबरोबर सिंगल फेज मोटरमधली सुद्धा आपल्याला पाहणार आहे सिंगल फेज मोटर कशाला म्हणतात मोटरीचे कोणते प्रकार आहेत स्प्लिट फेज कशाला म्हणतात शेड्युड पॉईंट कशाला म्हणतात कॅपॅसिटर मोटर कशाला म्हणतात ह्या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन ए सी सिंगल फेज मोटरमध्ये आपल्याला होणार आहे पुढची बाब आहे अल्टरनेटर अल्टरनेटर कशाला म्हणतात अल्टरनेटिंग स्टेशन्स म्हणजे ह्याचे स्टेशन्स कुठं कुठं आहेत हा अल्टरनेटरचं कार्य कसं चालतंय ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन अल्टरनेटर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला होणार आहे त्याच्या पुढची बाब आपल्याला शिकायला मिळणार आहे सिंक्रोनस मोटर ए सी मोटर पाहिली त्याच्यानंतर थ्री पेज मोटर पाहिली तर सिंक्रोनस मोटर कशी असते ह्याचं कार्य कसं असते हे आपण सिंक्रोनस मोटरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिस इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसची गरज काय आहे इलेक्ट्रॉनिक्स कशाला म्हणतात इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्पोनंट्स कोणकोणचे आहेत ह्या सगळ्या बाबी आपण इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसमध्ये पाहणार आहोत त्याच्या पुढील बाबी आपण शिकणार आहोत त्यामध्ये कंट्रोल पॅनल वायरिंग कंट्रोल पॅनल वायरिंग म्हणजे काय कंट्रोल पॅनलचा वापर का केला जातो कशा पद्धतीनं कंट्रोलिंग केली जात आहे ह्या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन कंट्रोल पॅनल वायरिंगमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर ए सी आणि डी सी ड्राईव ए सी कशाला म्हणतात डी सी ड्राईव्ह कशाला म्हणतात याचा वापर का करावा लागतो ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायला मिळणार आहे त्यानंतर आहे इन्व्हर्टर अँड यू पी एस इन्व्हर्टर कशाला म्हणतात यू पी एस कशाला म्हणतात इमर्जन्सी सप्लाय कशाला म्हणतात त्याची उत्पत्ती कशी करावी लागते ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन आपल्याला इन्व्हर्टर व यू पी पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे पॉवर जनरेशन जनरेशन म्हणजे काय पॉवर जनरेशन कशाला म्हणतात जनरेशन कुठं केलं जातंय जनरेशनचे प्रकार किती आहेत ह्या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन आपल्याला पॉवर जनरेशन ह्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे सबस्टेशन्स जनरेशन झाल्याच्या नंतर जो सप्लाय आपण सबस्टेशन पर्यंत आणतो त्याची मांडणी कशी असते सबस्टेशन कशाला म्हणतात मध्ये नेमकं काय काय बाबी असतात ह्या सर्व बाबी सबस्टेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या पुढची बाब आहे ट्रान्समिशन जनरेशन झाल्याच्या नंतर ट्रान्समिशन लाईनच्या द्वारे जी आपण लाईन टाकतो त्या लाईनला आपण ट्रान्समिशन असं म्हणतो तर ट्रान्समिशन का करावं लागतंय ट्रान्समिशनचं व्होल्टेज किती असते ते कशा पद्धतीचं असतंय ह्या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन ट्रान्समिशन या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन जनरेशन झाल्याच्या नंतर ट्रान्समिशन झाल्याच्या नंतर आता डिस्ट्रिब्युशन कसं असतंय डिस्ट्रीब्युशन सेंटर कुठं असतात त्याच्यामध्ये किती व्होल्टेज असते घरापर्यंत इंडस्ट्रीपर्यंत सप्लाय कसा पुरवला जातो ह्या डिस्ट्रीब्युशन चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतरचा पुढचा चॅप्टर आहे सर्किट ब्रेकर सर्किट कशाला म्हणतात सर्किट ब्रेकर कशाला म्हणतात सर्किट ब्रेकर का वापरावा लागतो ह्या सर्व बाबीचं मार्गदर्शन सर्किट ब्रेकर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढचा घटक आहे रिलेज ह्या रिलेजमध्ये मध्ये रिलेज कशाला म्हणतात रिलेचा वापर आपण का करतो रिलेजचे प्रकार कोणचे कोणचे आहेत ह्या सर्व बाबींचं मार्गदर्शन आपल्याला ह्या रिलेजमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहू इलेक्ट्रिशियनची मुख्य कौशल्य की स्किल्स ऑफ इलेक्ट्रिशियन्स कशी आहेत कोणकोणची आहेत ती इलेक्ट्रिशियन हा ट्रेड पूर्ण झाल्याच्या नंतर आपण सक्षम व्हाल म्हणजेच प्रत्येक बाबीचं विवेचन करण्यास आपण सशक्त होणार आहात म्हणजे यामध्ये टेक्निकल पॅरामीटर्सची ओळख करता येणार आहे वाचन करता येणार आहे रीडिंग घेता येणार आहे प्लॅन एक्झिक्युटिव्ह करता येणार आहेत त्याची प्रोसेस करता येणार आहे आवश्यक सामुग्री व टूलची माहिती आपल्याला सांगता येणार आहे आयडेंटिफिकेशन म्हणजे काय कनेक्शन्स का कशाला म्हणतात रीडिंग कशाला म्हणतात आणि टेस्टिंग कशाला म्हणतात ह्या सगळ्या बाबीचं विवेचन आपण ह्या ठिकाणी करणार आहोत टेक्निकल पॅरामीटरची ओळख करता येणार आहे वाचन करता येणार आहे रीडिंग घेता येणार आहे प्लान एक्झिक्युटिव्ह करता येणार आहे त्याची प्रोसेस करता येणार आहे आवश्यक सामुग्री व टूलची माहिती आपण सांगता येणार आहे म्हणजे ह्या सगळ्या बाबींचं विवेचन आपल्याला ह्या ठिकाणी करता येणार आहे पुढं आहे सुरक्षा नियम अपघात प्रतिबंधक नियम आणि पर्यावरण संरक्षणाचा योग्य विचार करून त्याला काम करता येणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी सेफ्टी प्रिकॉशन वापरून काम करता येणार आहे ॲक्सिडेंट प्रिव्हेंटेशन रेग्युलेशन अँड इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी काम करता येणार आहे अशा पद्धतीची सगळी कामं आपल्याला या ठिकाणी करता येणार आहेत त्याचबरोबर नोकरी करताना त्यास व्यावसायिक कौशल्य ज्ञान आणि रोजगार क्षमता कौशल्य वापरून काम करता येणार आहे त्याचबरोबर पूर्ण केलेले जॉब जॉब ड्रॉइंग नुसार चेक करता येणार आहेत जॉबमध्ये असलेला दोष शोधता येणार आहे व तो दूर सुद्धा करता येणार आहे म्हणजे अशा पद्धतीचं काम सुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे त्याचबरोबर हाती घेतलेल्या कामा संबंधित सर्व टेक्निकल बाबींची माहिती व डॉक्युमेंट तयार करता येणार आहेत व चांगल्या प्रकारे जतन सुद्धा करून ठेवता येणार आहेत त्यानंतर दोन हजार सतरा पासून लागू झालेला एन एस टी एफ लेवल फाईव्ह व एनएसकी एफ लेवल फोर वार्षिक पॅटर्नचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातील सर्व बाबी आत्मसात करता येणार आहेत आता आपण पाहू करिअर पाथवे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्किलिंग ज्याला आपण म्हणतो एन आय ओ एस मार्फत टेन प्लस टू परीक्षेमध्ये सामील होता येणार आहे आता टेन प्लस टू म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आपण आय टी आय मध्ये प्रवेश घेत असताना दहावी पास होऊन आपण प्रवेश घेतलेला आहे त्यानंतर आपला आय टी आय पूर्ण झाल्याच्या नंतर जर समजा आपल्याला बारावी पूर्ण करायची असेल तर या ठिकाणी बारावीचं प्रमाणपत्र आपल्याला मिळता येणार आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळ जाऊन बसण्याची आवश्यकता असणार नाही ज्यावेळी परीक्षा होतात त्यावेळी परीक्षेचा फॉर्म भरून आपल्याला ती परीक्षा पास सुद्धा करता येणार आहे त्याचबरोबर आय टी आय पास झाल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी डायरेक्ट डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी सुद्धा दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकणार आहे त्यानंतर आय टी आय पास झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एन एस सी मार्फत एक वर्षाकरिता साठी जॉईन होऊ शकणार आहेत त्याचबरोबर आय टी आय मध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम CITS अंतर्गत पुढील प्रशिक्षणासाठी सुद्धा आपल्याला संधी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिकल लायसनिंग बोर्डाकडून इलेक्ट्रिशियन व वायरमन लायसन साठी आपण पात्र ठरणार आहोत आता बघू आपण रोजगारांच्या संधी कोणकोणच्या आहेत जॉ ज्याला जल, आपण म्हणतो जॉब ऑपॉर्च्युनिटी नंबर एक इलेक्ट्रिशियन म्हणून इलेक्ट्रिसिटी बोर्ड टेलिफोन रेल्वे एअरपोर्ट मध्ये संधी उपलब्ध असणार आहे रेल्वे असेल टेलिफोन ऑफिस असेल इत्यादी ठिकाणी आपल्याला संधी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन म्हणून वेगवेगळ्या आस्थापनामध्ये आपल्याला संधी उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर सिनेमा व नाट्यगृहामध्ये इलेक्ट्रिकल साधनांचे इन्स्टॉलेशन त्याची टेस्टिंग व देखभाल करण्याची संधी सुद्धा आपल्याला असणार आहे त्यानंतर स्विचि स्विच गिअर कारखान्यामध्ये इलेक्ट्रिकल कंट्रोल गिअर्स स्विचेस आणि पॅनल बोर्डची असेंब्ली सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी करता येणार आहे त्याचबरोबर सिंगल फेज थ्री फेज मोटर वाइंडिंग मध्ये काम करण्यासाठी वाईंडिंग शॉप मध्ये संधी आपल्याला प्राप्त असणार आहे केबल जॉइंटर म्हणून कारखान्यामध्ये संधी उपलब्ध असणार आहे मोठमोठी मुट हॉटेल्स असतील हॉस्पिटल्स असतील रिसॉर्ट असतील फ्लॅट्स असतील टेलिफोन आणि म्युझिक इक्विपमेंट असतील याचं इन्स्टॉलेशन व देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी संधी प्राप्त असणार आहे त्याचबरोबर डोमेस्टिक अप्लायन्सेस तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये सुद्धा आपल्याला संधी उपलब्ध असणार आहे आता आपण पाहू स्वयंरोजगारांच्या संधी ज्याला आपण म्हणतो सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आता या कुठे कुठे आहेत ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये इलेक्ट्रिकल स्विच गिअर व मोटर दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटर आपल्याला काढता येणार आहे नंबर दोन हॉटेल असेल रिसॉर्ट असेल बँक असेल हॉस्पिटल असेल या ठिकाणची वायरिंगचं इन्स्टॉलेशन व देखभाल व त्याचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला घेता येणार आहेत नंबर तीन इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड व पॅनल यांची निर्मिती सुद्धा आपल्याला करता येणार आहे नंबर चार औद्योगिक व वा घरगुती वायरिंगचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला घेता येणार आहेत नंबर पाच सिंगल व थ्री फेज मोटर्स आणि पंखे यांची वाइंडिंग शॉप आपल्याला टाकता येणार आहे नंबर सहा घरगुती उपकरणांची सेवा व दुरुस्ती तसेच केबल जॉईंटचे या ठिकाणी काम आपल्याला करता येणार आहे नंबर सात इलेक्ट्रिकल हार्डवेअरची डीलरशिप आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं बिझनेस आपल्याला करता येईल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होऊन आपल्याला कामं करता येतील स्वतःचं शॉप आपल्याला या ठिकाणी टाकता येणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे मेंटेनन्सची कामे सुद्धा आपल्याला करता येणार आहेत तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आज आपण युनिट क्रमांक एक मधील पहिला लेसन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची रचना व इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडचे महत्व इलेक्ट्रिशियन व वायरमंट्रेडची व्याप्ती त्याच्यासाठी असणाऱ्या संधी आपण पाहिलेल्या आहेत यानंतर आपण लेसन क्रमांक दोन सुरक्षितता व सुरक्षिततेचे नियम सेफ्टी अँड सेफ्टी रूल्स याबद्दलची माहिती घेणार आहोत तेव्हा आमच्याबरोबर जोडून राहा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद